नमस्कार आजच्या ऑलिम्पिक स्पेशल मध्ये मी रिशिका तुमचं स्वागत करते गुजरातचे अरबपती हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी भारतीय महिला हॉकी टीममधील सहभागी सदस्यांना घर उभारण्यासाठी अकरा लाख रुपयांच्या मदतीचं आश्वासन दिलंय इतकंच नाही तर टीम पदक जिंकून आली तर आपली कंपनी टीममधील ज्या सदस्यांकडे अगोदरपासूनच घर आहे त्यांना पाच लाख रुपयांची गाडी भेट म्हणून देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय काही का नाही आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना महागड्या वसुंची भेट देण्यासाठी ते याआधीही अनेकदा चर्चेत आले आहेत मी मोठ्या अभिमानासह इथ ही घोषणा करतोय एच के ग्रुप आपल्या महिला हॉकी टीमच्या खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या खेळाडूंना आपल्या स्वप्नातलं घर बनवण्याची इच्छा असेल त्यांना आम्ही अकरा लाख रुपयांची मदत प्रदान करू आपल्या देशातील मुलींनी टोकियो दोन हजार वीस मध्ये प्रत्येक पावलासोबत इतिहास रचलाय हा आपल्या खेळाडूंचं मनोबल उंचवण्यासाठी आमचा एक नम्र प्रयत्न आहे असं मंगळवारी ढोलके यांनी सोशल मीडियावर जाहीर केलंय टोकियोतील एक्स्ट्रो टर्फवर भारताने इतिहास रचत एक्केचाळीस वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकलं या एका एक पदकाने कोट्यवधी भारतीयांना आनंद दिला आहे हा आनंद मिळून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केली पण संघातील नऊ धुरंदर फॉरवर्ड खेळाडूंनी दागलेले तेवीस गोल भारतीय प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही एकोणीसशे ऐंशीच्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताने पहिल्यांदाच हॉकीमध्ये पदक मिळवलं आहे संपूर्ण टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेले तेवीस गोलच विजय मिळवून देण्यात महत्वाचे ठरले या तेवीस गोलमध्ये तेरा गोल ग्रुप स्टेजमधील पाच सामन्यात ठोकले त्याच्या जोरावरच पाचपैकी चार सामने भारत जिंकला त्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये भारताने दहा गोल केले भारताकडून हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक गोल दागले भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला पाच ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे या विजयानंतर भारतामध्ये एक वेगळाच आनंद दिसत आहे काहींनी तर क्रिकेट विश्वचषकापेक्षा हा मोठा विजय असल्याचं म्हटलंय देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच पंजाब सरकारने हॉकी संघात खेळणाऱ्या त्यांच्या राज्यातील खेळाडूंना तब्बल एक कोटी रुपयांचा रोग बक्षीस जाहीर केलं आहे पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमित सोडी यांनी ट्विट करत ही माहिती दिली त्याने ट्विटमध्ये लिहिलं की सर्वच हॉकी संघाचं अभिनंदन आता हा विजय साजरा करण्याची वेळ आली आहे पंजाबचा क्रीडा मंत्री म्हणून राज्यातील खेळाडूंना आणखी प्रेरणा मिळावी म्हणून मी हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करतो या याआधी सोडी यांनी स्वर्णपदक जिंकल्यास प्रत्येकी दोन कोटी पंचवीस लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले होते सोडीसह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी देखील संघाचे अभिनंदन केले यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी केली आहे कुस्तीमध्ये अंतिम फेरीत धडक देत आज जागवली आहे मात्र कुस्तीमध्ये मा महिलांच्या गटामध्ये आज झालेल्या लढतीत भारताला अपयशाचा सामना करावा लागला एकीकडे एक कांस्य पदकासाठीच्या रेपीच्या फेरीत भारताच्या अंशु मलिकला पराभव पत्करावा लागला तर महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटात स्वर्ण पदकाची दावेदार असलेल्या विनेश फोगट पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे आज महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये विनेश सुरुवात केली विनेशला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवले दरम्यान वनेसा कालटिंसका हिने घेतलेली आघाडी मोडून काढणे विनेशला अखेरपर्यंत शक्य झाले नाही अखेर विनेशला या लढतीत तीन नऊ अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागला आता वनेसा कालाट ही प्रांत्य फेरीत विजय मिळून अंतिम फेरीत पोहोचल्यास विनेशला रेपिजीस फेरीतून पदक जिंकण्याची संधी असेल आजच्या ऑलिम्पिक स्पेशल बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची धन्यवाद